काय अंधा काढून पिक्चर बघून आलीस काय? नाही ते कांदे कपतट मग आसू येते. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती. तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंय आपण गुजरात वरून आलोय, गुजरात एक्सप्लोर करून आलोय आणि आपल्यासोबत सपनाताई आहे. आणि उमाला सपनाताईच्या हातची जी चिकन बिर्याणी आहे ना ती खूप आवडते तिला. आणि सपनाताई बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला माहितीच आहे तिच्याकडे पूर्ण भंडारा आहे रेसिपींचा. त्या भंडाऱ्यातनं आज आपण एखादी रेसिपी जी आहे चिकन बिर्याणीची ती तुम्हाला दाखवणार आहे. गुजरात वरून फिरून आलोय, घरातलं राशन वगैरे संपलंय, त्याच निमित्त उमा आणि सपनाताई आता डीमार्ट गेलत शॉपिंग वगैरे करतात. आणि त्याच्यानंतर आपण जे काही रेसिपीला आयटम लागणार आहेत, चिकन मसाला जे काही आहे ते सर्व खरेदी करणार आहेत आणि घरी जाणार आहेत. तर आता जो सामान वगैरे संपलाय घरातला राशन तो सर्व घेऊया. ओमाला आणि सपनाताईला येऊ द्या ते सर्व सामान घेऊन, मग आपण चिकन घेताना भेटूया. चला तर मंडळी डीमार्ट वरनं राशन वगैरे घेऊन आलो आपण, जे काही खाण्याचे वस्तू आहेत ते सर्व. आणि चिकनवाल्याकडे पण गेलेलो पण चिकन ते कापताना मजा नाही आली म्हणून मी तो व्हिडिओ नाही शूट केला. पण चिकनवाल्यांनी सांगितलं जर तुम्ही जुना चिकन घेत आहे तर तो तुम्हाला खायला जड लागणार, नवीन घेणार तेवढा कमी म्हणजे सॉफ्ट लागणार खायला असं त्यांनी सांगितलं. तर आज पण मी नवीनच आणलं आहे म्हणजे पिल्लू टाईप आणलं आहे, तर बघूया कसं लागते ते. आता हे सामान ठेवणार ना, ॲपल भाजी वगैरे जे काय आहे ते आणलंय. ते मसाला वगैरे पण आणणार होतो आपण, पण आपला जो मित्र आहे सिद्धांत तोडकरी त्यांनी एक खामकर म्हणून स्पेशल आगरी कोळी मसाला पाठवलाय आपल्याला आणि सांगितलंय की जर तू चिकन बनवणार असशील तर हा मसाला वापरून बघ. आपला सबस्क्रायबर आहे, आपल्या चॅनलवरती रोज व्हिडिओ बघवते आणि त्याचाच ब्रँड आहे हा खामकर. जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती देतो, तो नक्की ऑर्डर करा. तर उमा आज जी बिर्याणी होणार आहे चिकन बिर्याणी त्याची रेसिपी कोण दाखवणार आहे, तू की सपनाताई? सपनाताई. मी पण सुरुवातीला सपनाताईचं नाव घेतलंय आणि आज उमाला सुट्टी आहे म्हणजे नेहमी तीच रेसिपी दाखवत असते, पण सपनाताई असल्यावर तिची रेसिपी फेल असते तिच्या समोर, म्हणून आता तीच दाखवणार. आणि या बाजूला बघताय तुम्ही चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक बाजूला दही जिंजर गार्लिक पेस्ट आणि लागणारे साहित्य पण रेडी केलेले आहेत. पहिले लागणारे साहित्य काय काय ते सांगते. मीठ टाकला, गरम मसाला, चिकन मसाला, धनिया पावडर आणि खामकरचा आगरी कोळी मसाला, दही आणि आले लसूण पेस्ट. हा खामकरचा आगरी कोळी मसाला वापरतोय या आपण डिशमध्ये. तर सर्वप्रथम आपण टाकलेलं आहे या चिकनमध्ये मीठ ज्याला आपण मॅरिनेट करणार आहोत ना. चिकन बिर्याणीमध्ये पण आपल्याला चिकनला मॅरिनेट करावं लागते काय? हा जे काही मसाले लवकर चिकन शिजण्यासाठी मॅरिनेट करायला लागते. तर आता सर्वप्रथम आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. एक चमच मीठ टाकलाय आणि त्याच्यानंतर दही टाकताना दिसतंय तुम्हाला. दही टाकल्यावरती जो आपला जिंजर गार्लिक पेस्ट आहे तो टाकताना दिसतंय आणि जे सर्व आपण मसाले घेतलेत ते आता त्याच्यामध्ये टाकणार. म्हणजे मसाला बदलल्यावर जेवणाची चव पण बदलत असते. तर आपण नेहमी आगरी कोळीच मसाले वापरतो पण या टायमाला खामकरचा आगरी कोळी मसाला वापरतोय. तर बघूया चव कशी लागते. जर चांगलं वाटलं तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन, पहिले टेस्ट करून बघूया. तर आता सर्व मसाले वगैरे टाकल्यानंतर आता ह्याला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊया आपण. तुला आवडते ना चिकन म्हणून चिकन बिर्याणी बनवते खाणार ना. आपण गुजरातला गेलेलो तेव्हा नुसते भाजीच खालीस ना, चिकन वगैरे खाल्लंच नाही ना नॉनव्हेज, म्हणून आता आपण चिकन बिर्याणी खाणार. आणि सपना ते कशी बनवते जेवण तू सांग. आंबार खाल्लीस ना सकाळी, कशी लागली आंबार? मस्त. तुपामध्ये बनवलेली ना. नेहमी एकदम भारीच जेवण बनवत असते म्हणून आता तीच बनवणार. तर मंडळी या बाजूला तुम्ही बघताय हा जो कांदा कापते ताई उभा कापतेस ना तू, नाही तर नॉर्मली आपण आडवा कापतो ना कांदा. फ्राय करायचा ना. अच्छा, हा फ्राय करण्यासाठी कांदा म्हणजे जे बिर्याणी झाल्यावरती वर टाकतो तो गार्निश करतो त्याचसाठी ना, त्याला काय बोलतात? बरिस्ता. गार्निश करण्यासाठी, बरिस्ता करण्यासाठी हा कांदा कापला जातोय उभा.
म्हणजे फ्राय करून ना त्याची टेस्ट एकदम भारी लागत असते बिर्याणीमध्ये, आणि तोच कांदा कापताना दिसते. आणि आना इकडे चष्मा घालून आलेली आहे. काय अंधा काढून पिक्चर बघून आलीस काय? आसू येते. मग का चष्मा घातल्यावर काय आसू नाही येत? त्याच्याबद्दल हेल्मेट घाल ना. एक एक कॉमेडी करत असते आना हे पण. तर आज रेसिपी फटाफट होणार आहे, कारण दोन दोन जण आहेत इकडे काम करायला. म्हणजे ताई इथे कांदा कापून घेते, तिथपर्यंत उमा तेल गरम करायचं कार्य करताना दिसते. तर आता आपण कापून घेतलेला कांदा मस्तपैकी या तेलामध्ये, गरम गरम तेलामध्ये तळून घेऊया. मग ह्यो काढून ठेवायचा काय साईडला झाल्यावर, आणि वरून टाकायचं सांगतात गार्निश करण्यासाठी. तोच बरिस्ता ज्याला म्हणतात, तोच कांदा शिजताना दिसते. आणि एक बाजूला तुम्ही बघताय भात ही शिजवत ठेवलाय आपण, आणि त्याच्यामध्ये तूप टाकलंस काय, आणि तूप टाकल्यावरती भात जो आहे सुटसुटीत होते, मोकळा मोकळा भात होते. आणि हे पत्ते कोणते आहेत? तेज पत्ता आहे, इलायची आहे, आणि अख्खा गरम मसाला आहे ना त्याच्यात. म्हणजे बिर्याणी बोलले तर भात तर असणार, बासमती भात आहे. बासमती भात आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य तिने टाकलेत. आणि तूप टाकून नक्की बघा, सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा भात खायचा असेल तर. तर मंडळी या बाजूला बघताय आता कांदा शिजलेला आहे आणि मस्तपैकी एकदम करपवलेला आहे ना त्याला. कुठे हॉटेलमध्येही गेला असेल तरी अशीच टेक्निक असते ना त्यांची कांदा बनवायची, वरनं टाकायची, गार्निश करायची. तर आता कांदा झाल्यावरती काय करणार? ग्रेव्ही करू. अच्छा, कांदा झालाय, आता भात झाल्यावरती मग आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करणार. तर जिथपर्यंत भात होते तिथपर्यंत उमा येते तुम्हाला कोशिंबीर बनवताना दिसते. सलाड. तर मंडळी आता कोशिंबीर वगैरे कापून झाल्यानंतर आता आपला जो भात आहे तोही झालेला आहे ना. 90% शिजवायचा आहे काय, आणि 10% जेव्हा आपण बिर्याणी बनवू तेव्हा त्याच्यामध्ये करायचं ना. भात जेव्हा करताय बिर्याणीसाठी म्हणजे 90% शिजवून घ्या त्याला. आता भात काढणार काय चालणीमध्ये? तो पाणी आहे तो पाणी साईडला काढणार. आणि मी बोटीवरती गेलो होतो, हा जो पाणी आहे त्याची पेज बनवत असतात आपले दादा कोंडके साहेब. ती जी पेजची जी टेस्ट आहे ना ती एकदम भारी होती. तर ती पेजची पण रेसिपी दाखवू तुम्हाला एक दिवशी. पण आता सध्या आपण बिर्याणी बनवूया. माझी कोशिंबीर बघा, बीट, टोमॅटो, कांदा, मिरची, नमक. आणि उमाने आज कोशिंबीरही रेडी केलेली आहे. म्हणजे काय ना काय तर, म्हणजे काय ना काय तरी करतच असते ती. मी आज असिस्टंट आहे, असिस्टंट. हा, कापड विपून दिलेलं आहे. आज ती असिस्टंट आहे, सर्व कापड विपाचं काम ती करते आणि बिर्याणी बनवायचं काम ताई करते. तर मंडळी आता आपण सुरुवात केलेली आहे बिर्याणीचा रस्सा ग्रेव्ही बनवण्यासाठी. म्हणजे ही बिर्याणी जी बनवते ही झटपट बिर्याणी आहे. याच्यामध्ये पण दुसरी एक टेक्निक आहे जी वाफेवरती होते ना. दुसरा मेथड आहे तो असाच कच्चाच बिर्याणी ठेवतात आणि त्याच्यावरती भात टाकून अशी शिजवून देतात ना चिकनला. हां, तसंच ठेवतात. म्हणजे ती नवीन पद्धत मॅरिनेटमध्येच शिजते असं काहीतरी आहे. मी बघितले नाही कधी म्हणून मला आयडिया नाही. पण आता जो आपली स्टाईल आहे झटपट बिर्याणीची ती बघूया कशी करते ती. तर तेल गरम करून आता सर्वप्रथम कांदा टाकलाय त्याच्यामध्ये. आणि कांदा टाकल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटोही टाकलाय. मी दोघांना एकत्र शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि टोमॅटोनंतर आता टाकणार आपण जिंजर गार्लिक पेस्ट. आणि पेस्ट टाकल्यानंतर हे काय आहे, अख्खा गरम मसाला टाकलाय. काला मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलच्या पण टाकल्यात त्याच्यामध्ये. वेलच्या आपण भातच नाही टाकत, भातच पण टाकतो आणि याच्यात पण टाकतो ना. आणि कांदा टमाटा शिजल्यावरती हळदी टाकलाय एक चमच. आणि हळदीनंतर एक चमच धनिया पावडर. आणि जो आपला मित्रांनी जो स्पेशल मसाला पाठवलाय खामकर मसाला तोही एक चमच टाकणार ना. मग ताई आपण याला मॅरिनेट करून घेतो या चिकनला, तरी पण आपण याच्यामध्ये मसाला टाकत असतो ग्रेव्हीमध्ये. अच्छा, ग्रेव्ही करायला मसाला पाहिजेच. पण केरळमध्ये मी होतो जेव्हा माशांना मॅरिनेट वगैरे करायचे तेव्हा ग्रेव्हीमध्ये नसे टाकायचे मसाले. पण ही पण ही जी बिर्याणी आहे ती म्हणजे मसाल्याचीच रेसिपी आहे ना. जास्त जो एवढा काय बोलतात त्याला दम, जास्त जेवढा दम असेल त्याच्यामध्ये तर मजा येते खायला. आणि तीच बिर्याणी बनवताना दिसते तुम्हाला.
आणि शेवटी टाकलाय चिकन मसाला आणि त्याच्यानंतर बिर्याणी मसाला. किती मसाले आहेत बापरे बाप. आता झालं ना सर्व टाकून, आता फक्त चिकन टाकायचं आपल्याला. एकदम लाल लाल दिसायला लागले, एकदम टेम्पटिंग वाटायला लागलंय. आणि जो आपण चिकन मॅरिनेट करून घेतलाय आता ते याच्यामध्ये टाकणार. आज आपल्याला चिकन पण चांगला भेटलाय, रेसिपी पण भारीच होणार आहे असं वाटतंय बघून. आणि चिकन टाकल्यानंतर थोडं पाणी टाकलंय ना त्याच्यामध्ये, तर आता काय शिट्टी घेणार आहे का कुकरमध्ये? तर आता दोन शिट्ट्या बाकी आहेत, तर दोन शिट्ट्या घेऊया आणि मग भात कसा टाकते त्याच्यामध्ये ते बघूया. चला चला आल्या दोन शिट्ट्या. तर मंडळी दोन शिट्ट्या आल्यानंतर आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि आता थर लावताना दिसतात. म्हणजे आता जो भात आहे बासमती राईस आहे तो आता फ्लेवर येण्यासाठी आपण वाफेवरती शिजवणार ना त्याला. मग त्याच्यामध्ये चिकन पण शिजतंय तो तसंच. हां दोन शिट्ट्या घेऊन आपण, हां दोन शिट्ट्या घेऊन आपण चिकन शिजवलंय तर अजून थर लावून त्याला आणखी शिजवणार, आणखी सॉफ्ट होणार ना तो आणि फ्लेवर पण येणार. बस ना एवढंच ना, आणखी काय नाही ना टाकत. अच्छा वरून बिर्याणी मसाला आणि तूप टाकायचा आणि जो आपण कांदा शिजवलाय त्याच्याने गार्निश करायची ना, कांदा फ्राय केलाय त्याच्याने आणि एक भाताचा लेअर लावल्यावरती आता परत मसाला टाकणार. लेग पीस चिकन बिर्याणी, मजा येणार आज जेवायला. तर मंडळी तुम्हाला चिकन बिर्याणी बनवायची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हीही बनवत असाल तर आणखी काही आम्हाला सजेशन टिप्स वगैरे देणार तर तेही द्या. तर धन्यवाद ताई नवीन काहीतरी रेसिपी दाखवण्यासाठी. तर आता हे सर्व बिर्याणी वगैरे घेऊन जेवताना अनायासोबत भेटूया. चला मंडळी तर या जेवायला, 9:30 झालेत आणि बिर्याणी वगैरे सर्व काही झालंय, अनयासोबत बॅट बॉल खेळून पण झालंय ना अनया. खाऊया बिर्याणी, तुझी फेवरेट आहे ना. चला उमाची तर जामच फेवरेट आहे, तिला थांबवत नाही, तर खाऊया. कशी झाली बिर्याणी आता अनया तुम्हाला एक घास खाऊन सांगणार. चल का हे बघा. सुपर झाली ना एकदम, सुपर से भी ऊपर. आणि चिकन बघ खाऊन उमा सॉफ्ट आहे काय. आज चिकन पण सॉफ्ट झालंय. हा जागा आपण चेंज केली. हे बघ लॉलीपॉप गरम आहे, पण गरम आहे एवढा सॉफ्ट कधीच नाही झाला चिकन. जेव्हा चांगलं होतं तेव्हा सर्वच काही चांगलं होतं ना. बिर्याणी पण भारी झाली, चिकन पण भारी झालं. ऍक्च्युली जी काय कमाल आहे ती या मसाल्यांचीच आहे, कामकर मसाला. जर तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती देते तुम्हाला आणि हे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कसं लागतं. आणि जर तुम्ही ऑलरेडी वापरत असाल कामकर मसाला तर तुम्ही कमेंट करून सांगा कशी चव आहे ती त्याची. एन्जॉय केला असेल व्लॉग तर आपल्या स्वप्नताईसाठी नक्की लाईक करा, ठीक आहे. तर कसा वाटला व्लॉग तेही कमेंट करून सांगा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटतात चांगले चांगले व्हिडिओ मध्ये. टेक केअर, बाय बाय.